आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकर अनुयायी जे आहेत ते आंबेडकरांच्या शक्तिस्थळावरती वंदन करण्यासाठी, या महामानवाला वंदन करण्यासाठी जात असतात. आपण आत्ता पुण्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियममध्ये आहोत. या म्युझियममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेली भांडी, ते घालत असलेले कपडे, त्यांनी ज्या टेबलवर बसून अभ्यास केला त्या टेबल खुर्च्या, अशा विविध वस्तू या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या आहे. मात्र आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी ज्या आहेत त्या महाराष्ट्रभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि तशाच अस्थी आज या म्युझियममध्ये सुद्धा पाहायला मिळतात. या अस्थींचं पूजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात येतं. ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी ठेवण्यात आलेल्या आहेत त्या त्या ठिकाणी या अस्थींचं पूजन जे आहे ते आजच्या दिवशी करण्यात येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न जो मिळाला होता तो सुद्धा या म्युझियममध्ये पाहायला मिळतो. डॉक्टर बाबासाहेबांच्या अस्थी या ठिकाणी पाहायला मिळतात. खरं तर औरंगाबादमधलं एक कुटुंब आहे, जे कुटुंब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी नित्यनियमाने त्यांचं पूजन जे आहे ते करत असतात. या अस्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी माई आंबेडकर यांनी या अस्थी या म्युझियमला दिलेल्या आहेत. आणि या म्युझियममध्ये अस्थी ज्यावेळेस हे म्युझियम स्थापन झालं तेव्हापासून या ठिकाणी या अस्थी ज्या आहेत ते पाहायला मिळतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बुद्ध मूर्तीच्या चरणी बसून वंदन केलं त्या बुद्धमूर्तीसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर आपण पाहिलं तर अनेक वेगवेगळ्या ठिकाणी बुद्धमूर्ती पाहायला मिळतात, मात्र या बुद्धमूर्तीचे डोळे जे आहेत ते उघडे आहेत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उघड्या डोळ्यांचा बुद्ध आवडत होता आणि ही मूर्ती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या म्युझियममध्ये खरं तर अनेक वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींच्या आहेत त्या आठवणी सगळ्या उजागर करणाऱ्या वस्तू या म्युझियममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि आजच्या दिवशी मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचं पूजन, अस्थींचं दर्शन घेण्यासाठी अनेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अर्धकृती पुतळा जो आहे तो देखील उभारण्यात आलेला आहे आणि या अर्धकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनेक अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी येताना पाहायला मिळतात. सोनाली भालेसिंग, पोलीस नामा न्यूज, पुणे.